गुड मॉर्निंग मुलांनो, डी व्ही टी ई लर्निंग आय टी आय लेक्चर्स बाय एच के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी हर्षल अविनाश कुमावत, गव्हर्नमेंट आय टी आय जळगाव येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. ठीक आहे मुलांनो, आज आपण पार्ट 6 घेऊन आलेलो आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एक एक पार्टवर पार्ट बनवता आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणतात, पण विद्यार्थी मुलांनो एवढं लक्षात घ्या की पार्ट 6 का भरतं आहे, याच्यात एकाच व्हिडिओमध्ये मला सगळे सर्व प्रश्न नाही देत आहेत, बरोबर. कारण तुम्हाला 11 युनिट असेल सिलेबसला, त्यामुळे मला सगळे सगळे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये नाही टाकता येणार. तुम्हाला तो बघायला पण मुश्किल जाईल आणि मलासुद्धा त्याला टेक्निकली सपोर्ट करायला थोडासा प्रॉब्लेम जाईल. म्हणून मी काय करतो, 20-20, 30-30 प्रश्न असे घेत असतो, बरोबर. तर आजचा पहिला प्रश्न घेऊया. जे नवीन विद्यार्थी असतील, ज्यांनी चॅनल आज पहिल्या वेळेस बघितलं असेल, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब करण्याचा उद्देश हा की तुम्हाला व्हिडिओ यूट्यूब ओपन करताच तुमच्या स्क्रीनवरती दिसत जाईल. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे आजच्या व्हिडिओचा. ॲज पर ई एस आय ॲक्ट, अ पर्सन इज एलिजिबल टू अवेल द बेनिफिट्स ऑफ वोकेशनल रिहॅबिलिटेशन स्कीम इफ ही हॅज अ परमनंट लॉस ऑफ कॅपॅसिटी ऑफ ॲटलीस्ट. तर याचं उत्तर आहे मुलांनो 40%. म्हणजे प्रश्न समजून घ्या की अकॉर्डिंग टू ई एस आय ॲक्ट, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स ॲक्ट, म्हणजे कामगार राज्य विमा या कायद्यानुसार एकाधिक जर पर्सन डिसेबलमेंट होतो आहे, म्हणजे त्याचा जर ॲक्सिडेंट होतो आहे कामावरती, तर त्याचं जर पूर्णपणे कॅपॅसिटी चालली गेलेली काम करण्याची, तर त्याच्यावरती काय करते कंपनी, वोकेशनल रिहॅबिलिटेशन स्कीम राबवते. वोकेशनल रिहॅबिलिटेशन स्कीम म्हणजे काय, की त्याला डिसॅबलमेंटमध्ये सुद्धा तू कशा पद्धतीने काम करू शकशील आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकशील, म्हणजे त्याला कॅपेबल बनवतात ते. जरी अपंगत्व आलं तरीसुद्धा त्याला ते कॅपेबल बनवतात की तू काम करू शकशील. म्हणजे जसं त्याला मोटिवेशन करून, त्याचं परफॉर्मन्स अप्रायझल करून, त्याला काही डिसॅबलमेंटमध्ये शिकवून की हे काम तू डिसॅबलमेंट विदाऊट हात असेल तर विदाऊट हाताचं सुद्धा कसं करू शकतो तू हे काम, म्हणजे अशा गोष्टी त्यांना शिकवून, तर किती पद्धतीने त्याचं किती हे केलं जातं, तर 40% त्याला हे केलं जातं, बरोबर. समजलं, त्याच्यावरती एवढा खर्च केला जातो. पुढचा प्रश्न आहे, ॲज पर ई एस आय ॲक्ट, म्हणजेच एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स ॲक्ट, द मॅक्झिमम ड्युरेशन ऑफ सिकनेस बेनिफिट इन टू कन्झिक्युटिव्ह बेनिफिट पिरियड इज, तर किती आहे जर सिकनेस बेनिफिट्स असतो, बरोबर. जर आजारी झालेले आहे तुम्हाला, काही आजार झालेला आहे, ठीक आहे, तर त्याला जर तुम्हाला स्टेट इन्शुरन्स ॲक्टनुसार तुमचं मॅक्झिमम ड्युरेशन किती धरलं जातं, बेनिफिट्स पिरियड किती धरला जातो, तर तो 91 दिवसांचा धरला जातो. किती? 91 डेजचा धरला जातो, बरोबर. पुढचा क्वेश्चन आहे मुलांनो 93 नंबरचा. ॲज पर ई एस आय ॲक्ट, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स ॲक्टनुसार, फनरल एक्सपेन्सेस आर पेड ॲज लमसम अमाऊंट अप टू मॅक्झिमम ऑफ, त्याचं उत्तर आहे सी, 2500 रुपीज, 2500 रुपये. फनरल एक्सपेन्सेस म्हणजे काय, जर तुमच्याकडे कोणी वारलं असेल आणि तो व्यक्ती त्या कंपनीत कामाला असेल, तर कंपनीकडून त्याला फनरल एक्सपेन्सेस मिळतात, म्हणजे त्या व्यक्तीच्या नावाने त्याच्या अंतिम विधी करण्यासाठी, अंतिम संस्कार करण्यासाठी त्याला पैसे मिळतात, त्याच्या घरच्यांना जे त्याचे डिपेंडंट होते. तर तो किती पैसा मिळतो मॅक्झिमम, तर तो 2500 रुपयापर्यंत मिळतो. ठीक आहे, किती? 2500 रुपयापर्यंत. 94 नंबरचा क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू ई एस आय ॲक्ट, द पिरियड ऑफ मॅटर्निटी बेनिफिट्स पेएबल इज फॉर, तर पिरियड ऑफ मॅटर्निटी बेनिफिट्स जे आहे, ठीक आहे, तर तो कुठपर्यंत दिला जातो, जे म्हणजे स्त्रियांना मॅटर्निटी जो पिरियड असतो, ठीक आहे, तो कितीपर्यंत दिला जातो बेनिफिट्स त्याचा, तर तो 12 हप्त्यांपर्यंत दिला जातो. किती? 12 वीक्सपर्यंत दिला जातो. समजलं. पुढचा प्रश्न आहे मुलांनो 95 नंबरचा क्वेश्चन, अंडर द एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स ॲक्ट, म्हणजे राज्य कामगार विमा योजना कायदा, द इन्शुअर्ड पर्सन, जो इन्शुअर्ड पर्सन असतो, ज्याचा इन्शुरन्स असतो, इज पेड ड्युरिंग द मॅटर्निटी बेनिफिट्स पिरियड, ठीक आहे, तर किती पे त्याला पे केला जातो जो इन्शुरन्स पर्सन असतो मॅटर्निटी पिरियडच्या वेळेस वुमन्सला, तर किती? फुल वेजेस दिला जातो, बरोबर. किती? फुल. त्यांना फुल पगार दिला जातो. इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे हाफ द वेजेस, म्हणजे त्याच्या त्या महिलेच्या कामाचा जो पगार आहे त्यावरचा अर्धा पगार देणे, बरोबर. त्याच्यानंतर 3/4 वेजेस, म्हणजे 3/4 त्याचा पगार देणे, किंवा 25% मोर दॅन फुल वेजेस, फुल वेजेसच्या 25% जास्त, किंवा फुल वेजेस देणे. मग किती? पूर्ण पगार त्यांना दिला जातो मॅटर्निटी बेनिफिटच्या वेळेला, बरोबर. 96 नंबरचा प्रश्न आहे, इफ द फॅक्टरी एम्प्लॉईज लेस दॅन 1000 वर्कर्स, वेजेस मस्ट बी पेड लेटेस्ट डॅश बाय डे फ्रॉम द लास्ट डे ऑफ द वेज पिरियड, ठीक आहे. जर एखाद्या फॅक्टरीमध्ये 1000 वर्करपेक्षा कमी असेल, तर जे वेजेस असतात ते कधीपर्यंत पे केले जातात, ठीक आहे, कुठल्या डेपर्यंत पे केले जातात, फ्रॉम द लास्ट डे ऑफ द वेज पिरियड, तर ते 7th डेच्या नंतर पे केले जातात, म्हणजे 7व्या दिवशी. मागच्या महिन्याचा जो आहे त्याच्या त्या 7व्या दिवसाला, 1 त्यांनी तारीख ठरवून घेतलेली असते, त्याच्या 7th डे फ्रॉम द लास्ट डे ऑफ द वेज पिरियड, ठीक आहे. जो लास्ट जे वेजेस दिलेलं आहे, जो पिरियड दिलेला होता, त्याच्या 7व्या दिवसानंतर त्यांना वेजेस दिले जातात, ठीक आहे. 97 नंबरचा प्रश्न आहे मुलांनो, इफ अ फॅक्टरी एम्प्लॉईज मोर दॅन 1000 वर्कर्स
वेजेस मस्ट बी पेड लेटेस्ट बाय डे फ्रॉम द लास्ट डे ऑफ द वेजेस पीरियड. ठीक है, हा प्रश्न पुनः रिपीट झालेला आहे मुलांनो, सेम प्रश्न आहे हा. ठीक है, फक्त याच्यात याचं जे ऍन्सर आहे हे चुकीचं उत्तर टिक केलेलं आहे, याचं उत्तर सेवन्थ डे आहे. ठीक आहे, सेवन्थ हा प्रश्न रिपीट झालेला आहे. 98 नंबरचा क्वेश्चन आहे. अकॉर्डिंग टू द पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट जो असतो मुलांनो, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट म्हणजेच यांचं रोजगार, यांचं कामगारांचा पगार जो कायदा असतो, ठीक आहे, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, त्याच्यानुसार अ डिस्चार्ज वर्कर मस्ट बी पेड बिफोर द एक्सपायरी ऑफ द डॅश डे फ्रॉम द डे ऑन विच हिज एम्प्लॉयमेंट इज टर्मिनेटेड. ठीक आहे, तर त्याला जो एखादी एम्प्लॉई आहे त्याचं जर ते वर्कपासून डिस्चार्ज झालेलं आहे, म्हणजे तो जर टर्मिनेट केला गेलेला आहे किंवा तो जर टर्मिनेट झालेला आहे त्या, तर त्याच्या त्याला जो पगार भेटणार असतो तो कधीपर्यंत भेटावा त्याच्या, तर त्याला टर्मिनेट झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचे ते वेजेस त्याला मिळून जायला पाहिजे. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी समजा जर त्याला सोमवारी जर टर्मिनेट केलेलं आहे तर त्याला बुधवारी त्याला ते मिळून जायला पाहिजे त्याचं पेमेंट जे काही होतं ते. 99 नंबरचा क्वेश्चन आहे. द पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट कवर्स पर्सन ड्रॉइंग लेस दॅन रुपीज डॅश पर मंथ. ठीक आहे, जे पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट आहे कवर्स पर्सन्स ड्रॉइंग लेस तर लेस दॅन रुपीज 1600 पर मंथ. ठीक आहे, म्हणजे ह्या प्रश्नाचा अर्थ कसा आहे मुलांनो, की जो पेमेंट ॲक्ट आहे बरोबर, तर याचा अर्थ काय मुलांनो, की द पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट कवर्स पर्सन ड्रॉइंग, म्हणजे त्याची जी सॅलरी असते एखाद्या एम्प्लॉईची, ती म्हणजे ज्या वर्कर्सची बरं का, तर ती जास्तीत जास्त किंवा म्हणजे कमीत कमी किती पाहिजे, ती कमीत कमी 1600 रुपयांच्या खाली पाहिजे बरोबर, लेस दॅन रुपीज 1600 पर मंथ, म्हणजे 1600 रुपयांच्या वरती जायला नको. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे 100 नंबरचा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अमंग द मेन प्रोव्हिजन्स ऑफ द पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट. ठीक आहे, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट जो आहे बरोबर, वेतन कायदा 1936, त्यानुसार यांच्या कुठल्या तरतुदी यातल्या नाही आहे याच्यातून. तर फिक्सेशन ऑफ वेज पिरियड बरोबर आहे, म्हणजे वेजेसचा पिरियड ठरवायचा, ओके. डिडक्शन विच मे बी मेड फॉर वेजेस बरोबर, जे काही जर तुम्ही सुट्या वगैरे घेतला असेल त्याचा डिडक्शन. डिपेंडन्स बेनिफिट्स नाही, डिपेंडन्स बेनिफिट नाही येणार. डिपेंडन्स बेनिफिट कोणावरती येईल, कशामध्ये येईल, वर्कमॅन कंपेन्सेशन ॲक्टमधील. ठीक आहे, कामगार निर्वाह निधी जो आहे त्याच्यात येईल तो. ठीक आहे, त्याच्यानंतर टाईम्स ऑफ पेमेंट वेजेस, टाईम ऑफ पेमेंट ऑफ वेजेस हे पण येईल याच्यामध्ये बरोबर, की पेमेंट ऑफ वेजेस जे त्याचा टाईम काय आहे, ठीक आहे, पगार देण्याचा वेळ, तर हे सगळे येईल. पण तिसरी जी म्हणजे सी ऑप्शन जो आहे, तर ही जी तरतूद आहे ही या कायद्यात येत नाही. पुढचा प्रश्न आहे, सर्टन स्टॅच्युटरी रजिस्टर्स आर रिक्वायर्ड टू बी मेंटेन, जे स्टॅच्युटरी रजिस्टर्स असतात, ठीक आहे, म्हणजे काय हे डॉक्युमेंटरी चा पार्ट आला, टू बी मेंटेन अंडर द प्रोव्हिजन ऑफ पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन इन्क्लुडेड. ठीक आहे, त्याच्यात कुठलं इन्क्लूड केलं जात नाही. ठीक आहे, तर रजिस्टर ऑफ ॲडव्हान्सेस, रजिस्टर ऑफ ॲडव्हान्सेस होतं, ठीक आहे, जे काही ॲडव्हान्सेस असतील त्यांचे, रजिस्टर ऑफ फाईन्स, जे काही फाईन्स लागलेले असतील त्याचं, रजिस्टर ऑफ डिडक्शन, रजिस्टर ऑफ डिडक्शन पण होतं, आणि रजिस्टर ऑफ अटेंडन्स हे नाही होत याच्यामध्ये. ठीक आहे, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्टमध्ये रजिस्टर ऑफ अटेंडन्स होत नाहीत, डिडक्शन किती आहे ते मात्र याच्यामध्ये ठेवलं जातं. अटेंडन्स का नाही, तर हे अटेंडन्स जे हे टाईम ऑफिसकडे काम दिलेलं असं, हे या कायद्याअंतर्गत एक स्टॅच्युटरी जे रजिस्टर आहे तर हे रजिस्टर ऑफ अटेंडन्स मेंटेन ठेवलं जात नाही, तर हे टाईम ऑफिसकडे असतं आणि याचा जो डाटा असतो हा सगळा ऑनलाईन फिडअप केला जातो बरोबर. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट एनविसेज्ड अंडर द पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट. ठीक आहे, याच्या यापैकी कुठल्या तरतुदी याच्यात घेतल्या जात नाहीत पेमेंट ऑफ वेजेस ॲक्टनुसार, म्हणजे वेतन कायदा 1936 नुसार. टू रेग्युलेट द पेमेंट ऑफ वेजेस इन टाईम हो घेतलं जातं, म्हणजे रोजगार रोजंदारांवाले जे लोक आहे किंवा जे काही लोक आहे महिना टू महिना जे काम करतात, ठीक आहे, त्या लोकांना टाईमआउट त्यांचा पगार मिळाला पाहिजे. टू परमिट फेनेस्टो बी इम्पोज, फायनेस्टो बी इम्पोज ओनली ॲज पर रूल्स, जे काही त्यांचे जे रूल्स आहेत ते त्यांना इम्पोज केले गेले पाहिजे बरोबर इझिली. त्याच्यानंतर टू इशू वेजेस स्लिप, त्यांचे जे पगाराचे जे रिसिप्ट असतात ते त्यांना इशू दिल्या गेल्या पाहिजे बरोबर. आणि डी ए, टू पे द वेजेस बाय चेक्स ड्युरिंग द वर्किंग आवर्स, तर हे चुकीचं आहे, चेकने वेतन दिलं जात नाही कंपनीमध्ये, ठीक आहे, आणि त्यांच्या वर्किंग आवर्समध्ये चेकने वेतन दिलं जात नाही, हा ऑप्शन चुकीचा आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑर्डिनरीली द लिमिट प्रेस्क्राइब्स फॉर डिडक्शन फॉर्म वेजेस ऑफ अ पर्सन अंडर द पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट इन वेज पिरियड इज डॅश परसेंटेज ऑफ वेजेस. मग ऑर्डिनरीली जी लिमिट एक प्रेस्क्राईब त्यांनी केलेली आहे फॉर डिडक्शन फ्रॉम वेजेस ऑफ अ पर्सन, एखाद्याचं जर पगार कपात करायचं असेल, काहीतरी कारणावर जर पगार कपात करायचा असेल, तर किती टक्क्याने पगार कमी कपात करण्यात यावा, तर 50%ने पगार कमी करण्यात यावा, म्हणजे अर्धा पगार त्यांचा कमी करण्यात येतो. काही जर असेल तर सुटी घेतली असेल किंवा काहीतरी जर एक कारण असेल, तर त्यांनी ऑर्डिनरीली किती लिमिट त्यांनी ठरवलेली आहे, 50% लिमिट ठरवलेली आहे.
पुढचा प्रश्न आहे 104, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम. ठीक आहे, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम काय आहे, म्हणजेच कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा. या कायद्याअंतर्गत इनक्युल्क्युलेट्स अमॉंग द वर्कर्स द हॅबिट ऑफ बिईंग रेग्युलर सेव्हिंग. ठीक आहे, ही कशाची हॅबिट लावतं लोकांना, एम्प्लॉईजला, तर हेल्थ कॉन्शियस, नाही याच्यात आरोग्याचा काही संबंध आला का, नाही. दुसरं सेफ्टी कॉन्शियस, सुरक्षिततेचा काही आला का, नाही. रेग्युलर सेव्हिंग आली. ठीक आहे, सी ऑप्शन आहे कसलं, रेग्युलर सेव्हिंग आली. म्हणजे काय, ह्या कायद्याअंतर्गत स्कीम की लोकांना इथेच काम करता करता त्यांच्या भविष्य निर्वाहासाठी इथूनच आपण पैसा जमा करायचा. आज जर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही 1000 रुपये प्रत्येक तुमच्या सॅलरीमधून बाजूला काढून ठेवा, तुम्ही काढाल का, नाही काढणार. चला ठीक आहे, तुम्ही काढताय, 12 महिने तुम्ही 1000 रुपये बाजूला काढले, पण 13व्या महिनी अगदी एकदम अत्यावश्यक तुम्हाला गरज पडून गेली पैशांची, तर तुम्ही काय म्हणाल की यार चला ठीक आहे, आता हे सेव्हिंग केलेली आहे हीच लावून देऊ, नंतर पुन्हा पहिल्यापासून नवीन सेव्हिंग सुरू करू, असं कराल. म्हणून सरकार काय करतं, सरकारने तुमच्याच भविष्याच्या निर्वाहासाठी ही स्कीम राबवलेली आहे, हा ॲक्ट राबवलेला आहे, जेणेकरून सरकार एक जी कंपनी असते ती पर्टिक्युलर एक अमाऊंट तुमच्या पेमेंटमधून डिडक्ट करते, आणि ती तुम्ही रिटायर झाल्यावरती तुम्हाला ती प्रॉव्हिडंट फंडच्याद्वारे ती मिळते, म्हणजे जेणेकरून ती तुमची सेव्हिंग जी ती तुम्हाला वृद्धापकाळात ती कामात येते. बरोबर, म्हणजेच काय, रेग्युलर सेव्हिंग. 105 नंबरचा प्रश्न, अंडर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट, भविष्य कामगार भविष्य निर्वाह निधी कायद्यानुसार, अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ऍक्ट, जो मिसलेनियस प्रोव्हिजन्स ऍक्ट आहे 1952, द एम्प्लॉई हॅज टू मेक. आता हा जो मिसलेनियस प्रोव्हिजन ऍक्ट आहे हा तुम्हाला नाही आहे, ठीक आहे, तुम्हाला सिलेबसला नाही आहे. 1952, द एम्प्लॉई हॅज टू मेक कंट्रीब्युशन डॅश दॅट ऑफ एम्प्लॉईज कंट्रीब्युशन. ठीक आहे, जो एम्प्लॉईजचा कशाचा आहे, एम्प्लॉयरचा लिहायचा होता इथे. ठीक आहे, एम्प्लॉयर हॅज टू मेक कंट्रीब्युशन डॅश दॅट ऑफ एम्प्लॉईज कंट्रीब्युशन. ठीक आहे, तर इथे इक्वल टू आहे, म्हणजे दोघांना सारखं कंट्रीब्युशन करावं लागतं, एम्प्लॉयरला पण करावं लागतं आणि एम्प्लॉईला पण करावं लागतं. इथे एम्प्लॉयर लिहायचं जागी त्यांनी दोघी ठिकाणी एम्प्लॉई लिहून ठेवलेलं आहे. बरोबर, 106 नंबरचा प्रश्न आहे, द एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट इज मेजर एम ॲट. ठीक आहे, तर हा यांचा मेन उद्देश काय आहे ह्या दोघी ॲक्टचा, तर सोशल सिक्युरिटी फॉर ऑफ इंडस्ट्रीयल वर्कर्स. ठीक आहे, तर सोशल जी सोशल सिक्युरिटी आहे की तुम्हाला सामाजिक सुरक्षितता मिळाली पाहिजे काम करताना, हे त्यांचा मेन ॲक्ट आहे मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्टचा. बरोबर, पुढचा प्रश्न आहे, द एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट अप्लाईज टू इस्टॅब्लिशमेंट एम्प्लॉईंग. तर आता हा जो कायदा आहे हा कुठे लागू होतो, हे बघा मुलांनो, हा प्रश्न जे असतात ना हे तुम्हाला गोंधळण्यासाठी हे मोठे मोठे करून दिलेले आहेत. बरं काय, प्रश्न एकदम सोपा आहे, एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ॲक्ट जो आहे अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट अप्लाईज टू इस्टॅब्लिशमेंट एम्प्लॉईंग, इस्टॅब्लिशमेंट एम्प्लॉईंग, मग किती लोक एम्प्लॉईंग झालेले आहेत तिथे हा कायदा लागू होईल, तर 20 or more workers, जिथे 20 किंवा 20 जास्त कामगार काम करत आहेत तिथे हा कायदा लागू होतो. सरळ सोप्या भाषेत फक्त प्रश्न समजून घ्यायचा, इथे तुम्हाला गोंधळण्यासाठी हा प्रश्न मोठे केलेले असतात आणि फिरवलेले असतात. 108 नंबरचा प्रश्न, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम टेक्स केअर ऑफ इट्स मेंबर्स. कुठल्या मेंबरची ही काळजी घेतं हा कायदा, तर ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट. बरोबर, रिटायरमेंटच्या वेळी हा कायदा कामात येतो. रिटायरमेंट वेळी आपल्याला PF आपला रिटर्न मिळतो. फॉर एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन्स, बरोबर, मुलांच्या शिक्षणासाठी हा कायदा आपल्याला कामात येतो. टू मीट फॅमिली ऑब्लिगेशन्स, फॅमिली जे काही ऑब्लिगेशन्स असतील, जे काही कारण असतील त्याच्यामध्ये आपल्याला पैसा लागत असेल तिथे हा कामात येतो. म्हणजेच इन शॉर्ट काय, याचं ऑप्शन काय येईल, डील, म्हणजेच ऑल ऑफ दी अबव. बरोबर, पुढचं आहे, ग्रॅच्युइटी इज पेएबल. आता ग्रॅच्युइटी म्हणजे काय, हा कामगार बक्षिसी कायदा. बरोबर, बक्षिसी रक्कम कायदा म्हणतात आपण याला, ग्रॅच्युइटी ॲक्ट. हे बक्षिसी कायदा असतो, म्हणजे जर एम्प्लॉई, एखादा एम्प्लॉई, ग्रॅच्युइटी ॲक्टमध्ये आणि पेमेंट वेजेस ॲक्टमध्ये फरक असतो मुलांना. ठीक आहे, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट आणि पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट. पेमेंट ऑफ वेजेस हा तुम्हाला दर महिन्याला भेटत असतो, पण हा जो PF जो असतो, पेमेंट ऑफ प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट जो असतो, हा तुम्हाला दर महिन्याचा कपात होतो. ग्रॅच्युइटी पण कट होते, पण जो प्रॉव्हिडंट फंड असतो हा तुम्हाला जेव्हा तुम्ही नोकरी सोडताय, जर तुम्ही एका वर्षामध्ये जरी नोकरी सोडली तरी सुद्धा तुम्हाला PF मिळून जातो त्या कंपनीचा. पण जर ग्रॅच्युइटी ॲक्ट असतो, जो ग्रॅच्युइटी ॲक्ट आहे हा बक्षिसी रक्कम कायदा, याच्यासाठी तुम्हाला पूर्ण 5 वर्ष काम करावं लागतात. जेव्हा तुमचे 5 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेसच तुम्हाला ग्रॅच्युइटी, ते जी बक्षिसी रक्कम असते ती तुम्हाला मिळते, त्याच्या आधी तुम्हाला मिळत नाही. तर ग्रॅच्युइटी इज पेएबल. ग्रॅच्युइटी कोणाला पेएबल असते, कोणाला दिली जाते, तर ऑन सुपर ॲन्युएशन नाही, यांना सुपर ॲन्युएशनला पण नाही दिली जात. ठीक आहे, त्याच्यानंतर सुपर ॲन्युएशनला दिली जाते, हो यांना दिली जाते. ऑन रिटायरमेंट ऑर रेझिग्नेशन, जर तुम्ही रिटायर झालेले आहे किंवा रेझिग्नेशन तुम्ही दिलेलं आहे, रिझाईन केलेलं आहे, तर यांनासुद्धा दिली जाते. ऑन डेथ अँड डिसॅबलमेंटमध्ये पण दिली जाते, जर तुमचा मृत्यू झालेला आहे किंवा तुम्हाला डिसॅबलमेंट झालेली आहे, अपंगत्व आलेलं आहे त्याला, म्हणजे अंडर एनी वन ऑफ द अबव कंडिशन, म्हणजे वरच्या कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्हाला ते दिली जाते. ठीक आहे,
110 नंबरचा प्रश्न आहे. ग्रॅच्युइटी इज अ पेमेंट मेड टू अन एम्प्लॉय अपॉन रिटायरमेंट. ठीक आहे, ग्रॅच्युइटी ही जी असते ही पेमेंट मेड टू अन एम्प्लॉय अपॉन रिटायरमेंट, त्यांच्यासाठी रिटायरमेंट असतं का? हो. तर काय असतं? इट्स अ लमसम पेमेंट ऑन रिटायरमेंट. ही रिटायरमेंट झाल्यावरती एक लमसम अमाऊंट असते की जी लोक वर्कर्सला दिली जाते. बरोबर. काही कंपनी काय करते, दर 5 वर्षाला ग्रॅच्युइटी देते. पण काही कंपनी काय करते, ग्रॅच्युइटी दर 5 वर्षाला न देता एकाच वेळेस रिटायरमेंटला देते. म्हणून त्यामुळे तुम्हाला भली मोठी रक्कम ती एका लमसम अमाऊंट मिळून जाते. सॉरी. पुढचा प्रश्न आहे, इट इज द ऑब्लिगेशन ऑफ द एम्प्लॉयर टू पे द ग्रॅच्युइटी विद इन डॅश डेज फ्रॉम द डेट इट बिकम्स पेएबल. ज्यावेळेस ही पेएबल होते, ठीक आहे, ग्रॅच्युइटी पेएबल आहे, समजा आज तुम्ही रिटायर झालेले आहे, मग तुम्हाला आता ग्रॅच्युइटी पेएबल आहे म्हणजे तुम्हाला ती दिली गेली पाहिजे. तर ती किती दिवसाच्या आत तुम्हाला दिली गेली पाहिजे? तर ती 30 दिवसाच्या आत, म्हणजे 1 महिन्याच्या आत तुम्हाला तुमची ग्रॅच्युइटी मिळाली पाहिजे. जी ग्रॅच्युइटीची जी रक्कम असते ती तुम्हाला मिळून जायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, ग्रॅच्युइटी इज पेएबल ॲट द रेट ऑफ डॅश डेज वेजेस फॉर इच इयर ऑफ कम्प्लिटेड सर्व्हिस. बरोबर. प्रत्येक महिन्याची ती ग्रॅच्युइटी तुमची कम्प्लीट कॅल्क्युलेट केली जाते. तर ती किती दिवसांच्या रेटने केली जाते? तर दर 15 दिवसा दर 15 डेजचे जे वेजेस आहे त्या हिशोबाने ती कॅल्क्युलेट केली जाते. बरोबर. दर 15 दिवसाचा जे तुमचा पगार आहे त्या हिशोबाने ती तुमची ग्रॅच्युइटी जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते. 113 नंबरचा प्रश्न, इन केस ऑफ सीझनल इस्टॅब्लिशमेंट ज्या असतात, ठीक आहे, ज्या म्हणजे सीझन वाईज चालतात इस्टॅब्लिशमेंट, ग्रॅच्युइटी इज पेबल ॲट द रेट ऑफ, मग यांना ग्रॅच्युइटी कशी दिली जाते? तर यांचा हिशोब जो आहे तो 7 दिवसाच्या पगारानुसार केला जातो. बरोबर. कसा? 7 दिवसाच्या पगारानुसार केला जातो ग्रॅच्युइटीचा. 114 नंबरचा प्रश्न आहे, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ग्रॅच्युइटी पेएबल इज, जास्तीत जास्त ग्रॅच्युइटी किती पे केली गेली जाते? तर 3.5 लाख रुपये पे केली जाते. ठीक आहे. बघा मुलांनो, ही PDF इथे संपलेली आहे. 114 प्रश्न आपण डिस्कस केलेले आहे इथे. 114 प्रश्न ही टोटल ही जी आहे ही PDF आपण 3 पार्टमध्ये केलेली आहे. Part 3, Part 4 and Part 5 असे 3 पार्टमध्ये आपण हे प्रश्न 114 प्रश्न कवर केलेले आहे. आय होप मुलांनो याच 14 प्रश्नांच्या बाहेर पेपर जाणार नाही हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. हेच प्रश्न तुम्हाला याच्यातूनच रिपीट होतील, कारण हे सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि ही PDF महत्त्वपूर्ण आहे. अजून याच्यानंतर बऱ्याचशा PDF आहे माझ्याजवळ, बरेचसे असे मॉक टेस्ट आहे, त्याचे मी व्हिडिओ बनवतच राहील. तुम्ही व्हिडिओ मात्र नक्की पूर्ण बघा आणि याच्यावरूनच अभ्यास करा, तुम्हाला दुसरा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही मी ही खात्रीशीर सांगतो मुलांनो. ठीक आहे. तर जे नवीन असतील चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करणं का हेतू सांगतो मी तुम्हाला, सबस्क्राईब केल्याने तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतो. बरोबर. पुढच्या व्हिडिओत भेटूया. पुढचा व्हिडिओ कदाचित मी टॉपिकवरती बनवेल, थेरॉटिकल. आता कारण सलग एकाच खट्टीत 4 पार्ट होऊन गेलेले आहे याचे एम्प्लॉयबिलिटी स्किलचे, तर आता तुम्हाला थिअरीचे पण व्हिडिओ थोडे द्यावे लागतील. मी थिअरीचे व्हिडिओ आता याच्या पुढे अपलोड करतो, मग पुन्हा आपण मॉक टेस्ट सुरू करूया. ठीक आहे. तिथपर्यंत थँक्यू. अभ्यास करा आणि याचा जास्तीत जास्त अभ्यास करा या मॉक टेस्टचा. ओके. थँक्यू.